नमस्कार, भाग्यशाली क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे साऊथ इंडियन स्टाईल रस्सम कसे बनवायचे। तर वेगळ्या पद्धतीनं हे रस्सम बनवलेलं आहे। रस्सम कसंही बनवा पण त्याची चव खूप छान लागते, आंबट, गोड, तिखट। तर हे रस्सम तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये सूप म्हणून पण पिऊ शकताय किंवा भात, इडली यासोबत खाऊ शकताय। तर हे कसं बनवलंय, झटपट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया। प्लेटमध्ये सर्व डाळी भाजून घेतलेल्या आहेत। यामध्ये तूर डाळ, हरभरा डाळ, कढीपत्त्याची पाने, सुक्या लाल मिरच्या, काळे मिरे, जिरे, धने हे सर्व घेतलेलं आहे भाजून। तर आता याला बारीक अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घ्यायची पाणी घालून। मेथी दाणे पण टाकून घेतलेलं आहे। तर ही रस्सम पावडर घरी करून ठेवू शकताय ऐन वेळेस रस्सम बनवण्यासाठी। तर आता याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर इथे झालेले आहे। कढईमध्ये तेल गरम करून मोहरी टाकून घेतलेलं आहे, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्त्याचे पाने, उडीद डाळ। आता इथे हिंग टाकून घेत आहे। त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो टाकणार आहे। तर इथे प्युरी वापरतात पण आपण पटकन होण्यासाठी टोमॅटो कट करून घेतलेला आहे। टेस्ट तर सेमच लागणार आहे त्याची। झाकण ठेवायच्या आधी अगदी थोडंसं मीठ टाकलं तरी टमाटर लवकर शिजून निघतं। आता हे झालेलं आहे। यामध्ये हळदी पावडर टाकून घेत आहे। आता हे सर्व डाळीची आपण पेस्ट बनवलेली होती ते टाकून घेत आहे। चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे। त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचे। पाणी पण टाकून घेतलेलं आहे। लाल तिखट, गूळ टाकून घेतलेलं आहे। चवीपुरते मीठ टाकायचे। झाकण न ठेवता याला शिजवून घ्यायचं। रस्समला थोडीशी कोथिंबीर जास्त असते, तर जास्त असेल तर जास्त टाका। तर आता आपलं हे रस्सम शिजत आलेलं आहे। गरमागरम थंडीच्या दिवसात सूप म्हणून पण पिऊ शकताय। तर रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं भातासोबत ही रस्सम तुम्ही करू शकताय। रस्सम करण्याच्या पद्धती खूप साऱ्या वेगवेगळ्या असू शकतात पण आपण हे पटकन होण्यासाठी या पद्धतीत केलेलं आहे। या पद्धतीत सुद्धा चवीला खूप खूप टेस्टी लागतं। नक्की करून बघा। आजची ही साऊथ इंडियन स्टाईल रस्समची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।